टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. खेळाडूंना शुभेच्छा देतानाच त्यांची तयारी, मानसिकता याबाबत पंतप्रधानांनी जाणून घेतलं. सानिया मिर्झा, पी व्ही सिंधू, मेरी कोम, द्युतीचंद तसंच शरद कमल, विनेश फोगाट यांच्यासह अनेक खेळाडू यामध्ये सहभागी झाले होते. साताऱ्याचा तिरंदाज प्रवीण जाधव आणि त्याच्या कुटुंबियांशी पंतप्रधानांनी चक्क मराठीमध्ये संवाद साधला. नमस्ते सर, तो मेरे सामने आपके माता जी पिताजी दिख रहे हैं मुझे, मैं उनको भी नमस्कार करता हूँ. बताइए. मुझे पता था घर जाके मुझे भी मजदूरी करनी पड़ेगी, इससे अच्छा तो यहाँ मेहनत करके आगे कुछ अच्छा करना है, इसलिए मैंने इसमें कंटिन्यू किया. प्रवीण जी, आप तो एक चैंपियन है ही, लेकिन आपके माता पिता भी मेरी दृष्टि से चैंपियन है. तो मेरी इच्छा है कि माता पिताजी से जरा बात करूं मैं. नमस्कार जी. नमस्कार. प्रवीण अजून पुढे जावं खेळून प्रवीणच्या पाठीमाग चार मुली आहेत, ते सुद्धा त्यांनी जाऊन पुढे प्रवीण सारखं ऑलिम्पिक घेऊन यावं. वा, प्रकृती बरी आहेत ना? हा, बरी बरी आहेत. देखिए, आपने साबित कर दिया है कि अगर कुछ करने की चाह हो तो परेशानियां किसी को रोक नहीं सकती. आपकी सफलता से ये भी स्पष्ट हो गया कि ग्रास रूट स्तर पर अगर सही चयन हो तो हमारे देश की प्रतिभा क्या नहीं कर सकती. प्रवीण, आपको बहुत बहुत शुभकामनाएं है मेरी. छत्रपतींचा विचार म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये लेवल 4 आदेशांना 19 जुलै पहाटे 5 वाजेपर्यंतची मुदतवाढ दिली आणि या काळामध्ये रस्त्याकडेला खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या आस्थापना बंद राहतील. शहर आणि ग्रामीण भागातल्या सर्व आठवडा बाजारपेठा पूर्णपणे बंद असतील. जिल्ह्यातल्या सर्व अधिकृत भाजी मंडया सकाळी 7 ते संध्याकाळी 4 सुरू राहतील. शैक्षणिक वर्ष येत्या 15 सप्टेंबर पासून सुरू होईल अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मात्र कोरोनामुळे 15 सप्टेंबर पासूनचं शैक्षणिक सत्र ऑनलाईनच असण्याची दाट शक्यता आहे. 12वीचे निकाल येत नाहीत तोपर्यंत सीईटीची परीक्षा जाहीर होणार नसल्याचं उदय सामंत यांनी कोल्हापुरात सांगितलं. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घाटकोपरमधल्या लसीकरण केंद्राची पाहणी केली. लसीकरण वेगानं करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. व्यापाऱ्यांच्या मागणीवर मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असंही महापौर म्हणाल्या. तसंच शाळा सुरू करण्याबाबत तज्ज्ञांशी विचार करून निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्या म्हणाल्या. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24.